नमस्कार मित्रांनो हिरॉनचे सूत्र म्हणजे हिरॉन्स फॉर्म्युलाच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिरोनच्या सूत्राचा उपयोग करून चतुर्भुजांचे क्षेत्रफळ काढले आज आपण ह्याच्याशी संबंधित आणखी एक मनोरंजक प्रश्न सोडवूया दिलेल्या आकृतीमध्ये एबीसीडी एक चौरसाकृती टाईल आहे जिच्यावर एका रांगोळीचे चित्र काढलेले आहे ज्यामध्ये त्रिकोण पी क्यू ओ आणि त्रिकोण पी डब्ल्यू ओ एक रूप आहेत आणि ह्या चारही चतुर्भुजांचे क्षेत्रफळ समान आहे तर आकृतीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे टाईल ए बी सी डीच्या उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा मित्रांनो आकृतीला लक्षपूर्वक बघा आपल्याला दिलेले आहे की चारही चतुर्भुजांचे क्षेत्रफळ समान आहे ह्याला आपण समीकरण एक समजूया आणि तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता की रांगोळीचे चित्र ह्या चार चतुर्भुजांनी मिळून बनलेले आहे म्हणजे ह्या चतुर्भुजांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेने आपल्याला रांगोळीच्या चित्राचे क्षेत्रफळ मिळेल ह्याला आपण समीकरण दोन समजूया आता चतुर्भुज पी क्यू ओडब्ल्यूला लक्षपूर्वक बघा यामध्ये इथे दोन त्रिकोण पी क्यू ओ आणि त्रिकोण पी डब्ल्यू ओ आहेत प्रश्नानुसार हे त्रिकोण एकरूप आहेत आकृतीमध्ये ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप दिलेले आहे इथे आपण ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोनच्या सूत्राचा उपयोग करू शकतो चला ओक्यूला ए पीक्यूला बी आणि ओ पीला सी मानूया आता आपल्याला अर्धपरिमिती म्हणजे एस चे मूल्य काढायचे आहे व्हिडिओ थांबवून तुम्ही हा प्रयत्न करू शकता अशा प्रकारे आपल्याला एस अकरा सेंटीमीटर मिळाले सूत्र लक्षात ठेवून आता आपण एस ऋण ए एस ऋण बी आणि एस ऋण सीचे मूल्य मिळवू तुम्ही पाहू शकता की हे आपल्याला अनुक्रमे सहा तीन आणि दोन मिळाले आता हिरोनच्या सूत्रात ही, ही सर्व मूल्ये घालून हे सोडवूया आणि आपल्याला त्रिकोण पी क्यू ओचे क्षेत्रफळ सहा वर्गमुळात अकरा चौरस सेंटीमीटर मिळाले आणि हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत म्हणजे त्रिकोण डब्ल्यू ओचे क्षेत्रफळ पण हेच असेल आणि आपण चतुर्भुज पी क्यू ओडब्ल्यूचे क्षेत्रफळ ह्या दोघांची बेरीज करून मिळवू शकतो हे बारा वर्गमुळात अकरा चौरस सेंटीमीटर मिळाले या चारही चतुर्भुजांचे क्षेत्रफळ समान आहे मित्रांनो समीकरण दोन ला पहा आपण रांगोळीच्या चित्राचे हे क्षेत्रफळ चारही चतुर्भुजांच्या क्षेत्रफळाची बेरीज करून मिळवू शकतो जे आपल्याला अठ्ठेचाळीस वर्गमुळात अकरा चौरस सेंटीमीटर मिळाले आहे ह्याला आपण समीकरण सहा समजूया आणि आता चौरसाकृती टाईल तुम्ही हे स्वतः सोडवा इथे तुम्ही स्वतःच स्वतःचे उत्तर पडताळून पाहू शकता हे आपल्याला चारशे चौरस सेंटीमीटर मिळाले आहे आता चौरसाकृती टाईलच्या उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ आपण टाईलच्या क्षेत्रफळातून रांगोळीच्या क्षेत्रफळाला वजा करून मिळवू शकतो ह्यांचे मूल्य ह्या समीकरणात घालून आपण उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढू शकतो जे चारशे ऋण अठ्ठेचाळीस वर्गमुळात अकरा चौरस सेंटीमीटरच्या समान असेल मित्रांनो इथे तुम्ही वर्गमुळात अकराचे मूल्य ठेवून ह्याला सोडवू शकता मित्रांनो ह्या सत्रात एवढेच आज आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून एक प्रश्न सोडवला धन्यवाद